एफ एस सी यू पी एस सी वाले जे असतात खूप पेशन्स असतात त्याच्याकडे. म्हणजे कोणी 10 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 100-200 ओलांडली तरी यू पी एस सी एफ पी एस सीच करत असतं. का क्या बात आहे. रामराम मंडळी मराठी गेडमध्ये बघत आत्ता मी उभा आहे पुण्यातल्या भरतनाट्य मंदिर याच्या समोर टी स्प्लॅशच्या इथे. तुम्ही म्हणत असाल हा मुलगा चहा का पितोय, कारण की आज मी चहा सारखेच कडक प्रश्न विचारणार आहे काही कडक मुलांना. पण ती मुलं कोण आहेत? साधी सुधी मुलं नाहीत, वेगळ्याच जगातली मुलं आहेत ती. ती मुलं यू पी एस सी एम पी एस सी करतात. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की मी कुठला विषय घेऊन आलो, कसं असतं त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य, कसं जगतात, हे आपण त्यांना विचारू. काय म्हणणं आहे यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्या मुलांचं? चला चला चला. पहिले येतात महाज्ञानी, नंतर येतात स्ट्रगलर आणि महाज्ञानी, त्याच्यानंतर येतात यू पी एस सी आणि एम पी एस सी करणारे. तर तुला काय आवडतं, यू पी एस सी का एम पी एस सी? ऑब्विसली यू पी एस सी, सध्या फोकस तोच आहे. एम पी एस सी. एम पी एस सी. तुझं काय? एम पी एस सी झाल्यानंतर यू पी एस सीचा विचार करू. फाउंडेशन. हे काहीतरी मधलंच काय? म्हणजे ऍक्च्युली फाउंडेशन म्हणजे जसं फाउंडेशन म्हणजे बेस असतो तसं मी हा कोर्स करते तो यू पी एस सीचा फाउंडेशन आहे. मला तोंडाला लावायचंच माहिती आहे. असो बोथ. बरं, जिथं कुठं तुक्का लागेल तिथे लागेल असं. तर यू पी एस सी फक्त, कारण एम पी एस सीमध्ये स्वतःच्या मताला किंमत नसते ना. यू पी एस सीमध्ये आपण मेन्समध्ये सब्जेक्टिव्ह रायटिंग असल्यामुळे आपलं मत व्यक्त करू शकतो. तू काय बोललास ते माझ्यासारख्याला काही कळलं नाही, पण ऐकायला बरं वाटलं. हरकत नाही. का करता? मेन स्ट्रीम लाईक इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगचं जसं एक सो कॉल्ड अंधविश्वास आहे की स्कोप आहे इंजिनिअरिंगमध्ये, तसंच ना बाकीचे येडे तुम्हीच कष्ट करता, बाकीचे म्हणजे फुकटच आलेले असतात. तसं पाहिलं तरी ना मोस्ट ऑफ जणांचं खूप त्यांच्या डोळ्यात आशा असते आणि कुठेतरी उमेद असते. लग्न. माझ्या डोळ्यात आशा उमेद दोघी होत्या, दोघींनी ब्रेकअप केलं. प्रशासनामध्ये काम करण्याची इच्छा. असं मी ऐकलं की हे जे यू पी एस सी एम पी एस सी करणारे असतात ना, त्यांचा एक वेगळाच स्वॅग असतो. म्हणजे हा माम आहे, बाकीचा पाणी कम आहे, म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही, म्हणजे आपल्याला तोड नाही, मटकीला मोड नाही, असं वगैरे सगळं असतं. असं का एवढा माज किंवा एवढा स्वॅग का? अभ्यासच एवढा करावा लागतो. मग अभ्यासच एवढा करायला लागतो, त्यात काय झगडेच करतात. पण तो वेगळा अभ्यास असतो ना. तसं यू पी एस सीचं बोलतात एव्हरीथिंग अंडर द सन, त्यामुळे प्रत्येक फील्डची इन्फॉर्मेशन लागते. तसं काय नाही, माझं कसं आहे, माझ आला असेल तर एम पी एस सी लिहा. आमच्याकडे मन आहे ज्याच्या पोराला कोणाला माझ आला त्याला एम पी एस सी लावा, बरोबर उतरतो. बघा सगळ्यांचे चेहरे, मला दिसतोय का तुम्हाला, केस पण निघून गेले, माझ उतरतो इकडे चढत नाही. तू जसं म्हटलंस की असं आपल्याला खूप घमेंड आहे वगैरे अशा प्रकारे नाही, पण यू पी एस सीचा अभ्यासच इतका प्रचंड आहे की त्यामध्ये महाराष्ट्र देशापासून ते पूर्ण जगाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तो अभ्यास इतका महत्त्वाचा ठरतो की त्यामुळे मॅच्युअर होतो, आणि ते मॅच्युरिटी जर घमेंड वाटत असेल कोणाला तर मग तो दुसऱ्यांचा प्रश्न आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी करते, किंवा यू पी एस सी एम पी एस सी म्हणलं की चेहऱ्यावरनंच कळतं की हा यू पी एस सी करतो, असं कसं काय रे, काय ते वेगळे पण काय तुमच्यामध्ये? आता ह्याची तयारी करायला लागलं ना, एक तर पहिली गोष्ट असते ते ज्ञान. म्हणजे आता सगळेजण गप्पा मारत असतील अशा बी एस सी वगैरे लेवलच्या, पण यू पी एस सी एम पी एस सी करणारे म्हणजे जरा पी एच डी वगैरे किंवा असं एम एस लेवलच्या गप्पा. तर इथे फक्त यू पी एस सी एम पी एस सी पुरतंच आमचं आयुष्य मर्यादित नसतं, तर आमचं चारित्र्य कसं घडू शकतं. आणि आम्ही भले यू पी एस सीमध्ये पुढे सक्सेस नाही झालो तरीसुद्धा आम्ही जीवनातल्या ज्या पण क्षेत्रात जाऊ त्यामध्ये आमच्या एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीने आमचं आयुष्य कसं घडवू, तर ते इथे शिकवलं जातं. त्यामुळे आपण मूर्तिकार आहोत, आपल्यालाच घडवणार आहे. तर मग ते आपल्याला कळलं पाहिजे की आपला स्व काय आहे, त्यामुळे तो अभ्यासात आपल्याला इतका समृद्ध करतो की त्याच्या पुढे मग सगळ्या गोष्टीच किरकोळ वाटायला लागतात. आणि जीवनामध्ये जे पण प्रसंग येतात, जे पण टफ सिच्युएशन्स येतात, त्यातून आपल्याला त्यांच्याशी फाईट करण्याची खूप मोठी आपल्याला शक्ती मिळते. की लोक काय म्हणतात की बाबा यांना काय बघता अभ्यास करायचाय, झोपायचंय, फार फार तर मधल्या वेळेस जेवायचंय, चहा व्हायचंय, दुसरं काम काय असतं? तर आता तुम्ही सांगा की स्ट्रगल काय असतं. जसं आता कुत्रा गेला मधलं, तर हे आमचं स्ट्रगल. हे असे खूप प्रॉब्लेम आम्ही फेस करतो. तर तुमचं स्ट्रगल काय, तुमचं टाइम टेबल काय असतं, काय काय प्रॉब्लेम, काय काय सॅक्रिफाईस तुम्हाला करायला लागतात? सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस म्हणजे जे मोस्ट ऑफ यू पी एस सी किंवा एम पी एस सी देतात ते सिंगल असतात.
फक्त सिंगल असतात. हा पहिला पॉईंट आहे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे जे रिलेटिव्ह असतात किंवा आजूबाजूचे जे लोक असतात ते मोस्टली डॉमिनेट करतात की कुठे 8 लाख 10 लाख जण बसतात, मग त्यात कुठे तुझा नंबर लागणार आहे. हे जे डॉमिनेट करतात ना, हे कुठेतरी मनाला लागतं की नाही आमच्यात सुद्धा टॅलेंट आहे. ज्या पॉईंटला घरच्यांना अपेक्षा असतात, 20-22 वय झाली आहे आणि आता घरच्यांना कुठेतरी एखाद्या सपोर्टची गरज असते, तरी पण कुठेतरी आपण त्यांच्यावर डिपेंड असतो आणि आता पण त्यांच्याकडून अर्नच करत असतो. तर ते जी घेण्याची स्ट्रगल असते ना, ते थोडं वाईट वाटतं. ती मला सगळ्यात मोठी स्ट्रगल वाटते. सॅक्रिफाईस तसं पाहायला गेलं तर आईच्या हातची भाकरी आणि पिठलं खूप मिस करते. प्रत्येक सण असू दिला, आज संक्रांत आहे, संक्रांतीला घरी जाऊ शकत नाहीये. रक्षाबंधन आले तरी घरून फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो. तिथे आई मिस करत असते, बाबा मिस करत असतात, भाऊ, म्हणजे त्या भावालाही थोडंफार माहीत असतं आपली ताई स्ट्रगल करते. सकाळी 5 वाजता उठणं, आंघोळ करणं, 5 वाजता उठणं लावायचं, उठायचं, झोपेत उठायचं, उठणं उठणं लावायचं ते दिवाळीच्या व्यवस्थित दिवसभर बसणं, 12-12 तास बसणं, गांडीला घाटी येतात इथपर्यंत तरी. मग ते हे इंजिनिअरिंगच्या पोराचं राहते अभ्यास, पण ते पेपरच्या अगोदर आदल्या दिवशी नाईट मारलं तरी त्यांचं होते व्यवस्थित. इथं तसं नाही चालत, वर्षभर कंटिन्यू करावं लागते तरच पुढे जाऊन काय तर होऊ शकते. की अभ्यासच इतका असतो की एक प्रकारे आपल्याला कॉन्टॅक्ट तुटतो घरच्यांशी असू दे, फ्रेंड्सशी असू दे. त्यामुळे तो जो पिरियड असतो ना प्रिपरेशनचा, त्यावेळेला लिटरली आपण आणि अभ्यास इतक्याच गोष्टी असतात. एवढं सगळं करून सुद्धा क्रॅक का नाही हो, जॉब का करत मिळत का नाही पटकन, काय प्रॉब्लेम काय, तिथं कुठं घोडा आडत काय आहे ना. मंदिरात घंटा एकच आहे, आता किती जण वाजवणार ते. घंटेचा विषय आलेला आहे, तू मगातपासनं असा चेहरा केलाय की मंदिरातली न वाजणारी घंटा कशी असेल तर तुझ्या जागे. जरा तू 1-2 वाक्य शब्द बोलला तर बरं. आता काय बोला, हा फार मोठा विचार आहे. मी असं सांगेल की MPSC ची जनता भरपूर आहे, लाखो वर आहे, पण खरे आहेत ना अभ्यास करणारी खूप कमी आहेत, त्यामुळं रिझल्ट खूप कमी येतो. काही जण येत ना, खरं सांगायचं झालं तर अभ्यास सोडून बाकीच्याच गोष्टीकडे जास्त लक्ष असतं, अगदी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पासून. खरंच सांगते मनापासून, आमचा चॅनल त्याच गोष्टींवर चालतोय. नोकऱ्या मिळत नाही असं नाही, कारण कसं आहे की UPSC MPSC मध्ये महत्वाचं असतं तुम्ही काय करा, ह्यापेक्षा काय करू नका, वा ह्याला महत्व जास्त असतं. आणि सगळ्यात पहिले आपल्याला काय करू नये ह्या गोष्टी कळल्या की मग काय करायचं हे आपोआप कळत जातं. त्यामुळे एकदा आपल्याला कळलं की कीर्तन वगैरे करायचंच करे. नाही असं नाही काही, पण चांगलं बोलण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये आणि त्याचा मला आनंद आहे. मला वाटलं इंदुरीकरांना जमतं का काय, पण हरकत नाही. असं नाही, त्यांच्यापेक्षा 1000 चांगले वक्ते आहेत. लोक काय काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगणार आणि त्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यात द्यायचं, कारण या राऊंडला मी म्हणतो चक्कीच जा राऊंड इंग्लिशमध्ये याला काहीतरी रॅपिड फायर वगैरे म्हणतात. पहिला प्रश्न, तुमच्या लोकांमुळे पुणे किंवा मुंबईतली लोकसंख्या भरमसाठ वाढत चालली आहे, नुसती वाढतच चालली आहे. हो बरोबर आहे, आजकाल सगळेच MPSC UPSC करतात, म्हणून सगळे स्थलांतर इकडे पुणे मुंबई सिटीत झालेत. कारण आम्हाला इथल्या लोकांना इन्कम सोर्स प्रोव्हाइड करायचा असतो. तुमच्या मेस कशा चालतात तो, किंवा तुमचे हॉस्टेल कसे चालतात? मला वाटते सेकंड इकॉनॉमी पुण्याची MPC आणि UPSC आहे, कारण जेवढे काय रोडवर पटपऱ्या लावलेले गेले आहेत, वडापावचे गाडी आहेत, ते सगळे आमच्यामुळे चालतील. आणि जे काय पोह्यांची गाडी आहेत, चायची गाडी आहेत, त्या आमच्यामुळे चालतात. एक पुणेकरांना विनंती आहे, पोह्याचे रेट थोडं कमी करा, 15 रुपये. मी स्वतः मुंबईहून इकडे आली आहे पुण्याला त्यासाठी. तुझं कुठलं काय? मी सांगली वरून आली, सेम रिझन आहे. मी पण काय आन्सर देणार, चांगली आहे पण पोरगी चांगली हरकत नाही. आपलं टाकतो मी रँडम दिसतात, मी रँडम टाकत असतो. लोक म्हणतात की जी पोर असतात ना बळच बाकीच्यांना शाळा शिकवतात मध्ये मध्ये. नाही नाही तसं नाही, ते काय ते माहिती सांगतात. आता चर्चा जायचं असं ते बोलत असेल तर योग्य बोलून त्यांना बरोबर करतात. की 4 चौघ बोलत असताना एक साधारण विषय आपला इकडचा तिकडचा सगळ्यायचा आणि चगळून चगळून चौथा झालेला डायलॉग टाकण, एवढं ते 4-5 जणांचं असतं. पण जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा आपण काहीतरी वेगळं शिकून गेलेलो असतो, त्यामुळे आपला जरा आता स्वॅग म्हणलं तर काहीतरी वेगळाच असतो. असं मी ऐकलं की गल्लीतल्या अगदी टपोरीतल्या टपोरी पोराला सुद्धा एखादी गर्लफ्रेंड असते. पण तुमच्या बाबतीत तो इतका दुष्काळ असतो, इतका दुष्काळ असतो. नाही नाही नाही, आम्हालाही पटवतात. पण जो MPSC चं नावच घेतो ना तर सगळंच विसरून जाते.
जमत नाही. ती करतो जरी म्हणलं ना तरी एमपीसी आठवण येते. वेळ पत्ताच नाही आता आमच्याकडे तर. हा नांदेडला अभ्यास करत होता पूर्वी, मित्रमैत्रिणी दोघ जण अभ्यास करत होते. तर हे थोडं यानं ते सोडून टाकले, पुण्याला आला तो एकटा अभ्यास करायचा. पण पोस्ट निघाल्यावर याचं चित्र पूर्ण उलट असतं. तोपर्यंत मुली मिळत नाही आणि तोपर्यंत पोस्ट निघाल्यावर मुलींना सांगायला लागतं आता मी बुक झालोय येऊ नका. एफपीएससी यूपीएससी वाले जे असतात खूप पेशन्स असतात त्याच्याकडे. म्हणजे कोणी 10 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 100-200 ओलांडली तरी यूपीएससी एफपीएससीच करत असतं. का? कारण की एक काय म्हणतात एक इश्क मोहब्बत होत आहे एमपीएससी से उनका. आणि मग प्रेमाच्या मागे माणसं तर आंधळी मुकी भैरी तर सगळी होतातच ना. मग त्या त्याच्या नादात मग किती वर्ष जातात हे समजत नाही ना काही लोकांना. जीवनाचं एकमेव उद्दिष्ट असल्यासारखं ह्याच्याच मागं लागायला लागतं आणि ते पूर्ण करत असेल तर मग अभ्यास तर करावाच लागणार. त्यामुळे तुम्ही त्याला एक तप द्या, दोन तप द्या, नाही तर 100 वर्ष द्या. लोक म्हणतात की यूपीएससी एमपीएससी करणारे असतात ते फक्त आणि फक्त पैसा किंवा पॉवर या गोष्टीसाठी यूपीएससी एमपीएससी करतात, ते देशासाठी यूपीएससी एमपीएससी करत नाहीत. अशा लोकांना काय उत्तर द्या? पैसा आणि पॉवर ह्या बाबती ह्यासाठी जर फक्त कोणी यूपीएससी एमपीएससी देणार असेल तर ती गोष्ट चुकीची नाही पण पूर्ण बरोबरसुद्धा नाही आहे. कारण आजचा काळच असा आहे की प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याकडे पैसा यावा, माझ्याकडे सत्ता यावी. त्यामुळे हे वाटणं काही चुकीचं नाही आहे. पण आपल्या पैशाचा आणि आपल्या सत्तेचा जर कुठेतरी देशसेवेसाठी उपयोग होणार असेल आणि ती जाणीव जर मनात असेल तर मग ते तसं वाटणं चुकीचं नाही आहे माझ्यासाठी तरी. नाही नाही, हा समज बिलकुल चुकीचा आहे. काही मंडळी म्हणजे अधिकारी मंडळी असतीलही की ते भ्रष्टाचार वगैरे करत असतील, पण त्यांनी पण असं माझा संदेश त्यांना की त्यांनी पण असा भ्रष्टाचार वगैरे केला नाही पाहिजे. कारण आमच्यासारखे असे प्रामाणिक अधिकारी होणार आहेत आणि त्यांच्यावर असा शिक्का लागला जातो की ते देशासाठी शिकत नाही. कारण की आम्हाला शिकवलं तेच जातं की म्हणजे आम्ही कसे एक चांगला अधिकारी आणि कसं देशाची सेवा करू शकतो. किंवा मग आमचे ॲक्टिव्हिटीज पण तसेच होतात, म्हणजे गणपती काम असेल जेव्हा आम्ही लोक ॲक्च्युली तिकडे पोलिसांची हेल्प करत 24 तास उभे असतो, किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असेल म्हणजे आदिवासी पाड्या तिकडे तिकडे, आम्हाला ह्यासाठीच घेऊन जातात की आम्हाला कळेल की ॲक्च्युअल देश कसा आणि आम्हाला कशी हेल्प करायची. कुठलं पण काम किंवा टास्क जर एंडपर्यंत न्यायचं असेल तर त्याच्यासाठी गोल प्युअर लागतो. ठीक आहे, म्हणजे खूप लोक असतात जे करप्ट आहेत, मी ॲग्री करतो. जेव्हा ते प्रोसेसमध्ये असतात ना तेव्हा त्यांचा हा एम नसतो. कारण हा एम असला तर ते करण्यासाठी जे डिसिप्लिन किंवा टार्गेट लागतं तिथपर्यंत ते पोहोचूच शकत नाही. हां, ते पास झाल्यावर कदाचित त्या एमकडे टर्न होतील, पण मला वाटत नाही की हा एम ठेवून जो प्रिपरेशन करतो तो कधी सिलेक्ट होऊ शकतो. थोडक्यात काय की देश चालवणं काही सोपं नाही हो, ते एका माणसामुळे नसतं झालं, सगळे चालवत असतात. आणि सगळे यासाठीच मेहनत घेत आहेत आत्ता की देश व्यवस्थित चालावा आणि आपली वहिदात सत्कारणी लागावी. मी तुझं पण अभिनंदन करू इच्छितो. तू एमपीएससी यूपीएससीच्या मुलांशी चर्चा करावी अशी तुला वाटलं, तू तेवढं करत दाखवलं, त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे आता ते पोरं पण म्हणले आता तुम्हाला करायलाच लागेल. तो भावांनो, ही मुलं साधी सुधी नाही, जगात भारी वगैरे किरकोळ आहे, हे ब्रह्मांडात भारी मुलं आहेत ही. पण तुम्ही पण जर का यूपीएससी एमपीएससी करणारी मुलं असाल आणि या टिस्प्या सारखी कडक चहा सारखी तुम्ही मुलं असाल तर अशाच कडक मुलांनी प्लीज या व्हिडिओवर कमेंट करा. आणि नसाल यूपीएससी एमपीएससी करणारी तरी पण तुमच्या आयुष्यात अशी कोण मुलं आहेत त्यांचा जरा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. या व्हिडिओलाही शेअर करा आणि या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केला असेलच पण लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त. आणि सर्वात महत्त्वाचं, यूपीएससी एमपीएससी करणाऱ्या मुलांना जास्तीत जास्त प्रेम द्या. खूप भारी मुलं आहेत ती, तुम्हाला सांगतो जगात भारी नाही ब्रह्मांडात भारी यूपीएससी हमारी काय होतं. पण ठीक आहे, व्हिडिओ संपवायला काय हरकत नाही. बाय बाय. नितीनजी, जेव्हा तुम्ही तरुण होतात तेव्हा तुम्हाला कधी असं पकडलं गेलं का किंवा आजकालची मुलं जे करण्याचा प्रयत्न करतात? मला इथे अनुभव आलं तर